सोलापूर शहरामध्ये दुर्दैवाने कोरोनाचा एक काही रुग्ण पॉझिटिव्ह ठरलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने तो जो एरिया आहे तो सर्व एरिया आपण कंटेनमेंट झोन डिक्लेअर केलेला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये गेले 3 दिवस आपण 7,000 कुटुंब आणि 46,000 व्यक्तींचा आपल्या आशा वर्कर आणि एक प्रशासनाच्या अशा 140 टीम्सच्या मार्फत आपण सर्वे करत आहोत आणि त्यातल्या जे काही लोकांना सार्सचे लक्षणं आहेत त्यांना आपण आपल्या UPSC आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत. तसंच त्या व्यतिरिक्त आमच्या 5 डॉक्टरांच्या टीम आहेत, त्या डॉक्टरांच्या टीम्सच्या मार्फत जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चाललेलं आहे आणि नियमानुसार त्यांना होम क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची कारवाई केलेली आहे. तसंच या व्यतिरिक्त महापालिकेमार्फत जे मायग्रंट लेबर्स आहेत त्यांचे कॅम्प्स आहेत, तर ते कॅम्प्स काही NGO चालवत होते पण आता काही NGO त्यातनं बाहेर पडलेले आहेत, तर त्यांनासुद्धा आम्ही कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण तयार करून सुरुवात केलेली आहे. तसंच कंटेनमेंट झोन जो आहे जिथं पॉझिटिव्ह पेशंट सापडलेला आहे तिथं मोठी लोकसंख्या आहे 46,000 ची. त्या 46,000 लोकांसाठी आम्ही काही दुकानं आयडेंटिफाय केलेली आहेत, किराणा माल, मेडिकल, दूध आणि त्यांना पासेस देऊन तिथून व्हॉलेंटिअर्सच्या मार्फत घरपोच सेवाचं देखील सुविधा पुरवण्यात येत आहे आणि जे सर्व कारवाई आपल्या पालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसंच शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या फवारण्या आहेत त्यासाठी 32 स्नॅपशॉट स्प्रेअर आहेत आणि फॉगिंग मशीन्स आहेत आणि 10 ट्रॅक्टर्स आहेत. ह्या 10 ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून देखील सगळीकडे फवारणी होत आहे आणि कंटेनमेंट झोनमध्ये आम्ही जे फायर ब्रिगेडची गाडी आहे त्याच्या फायर ब्रिगेडच्या गाडीतून सर्व एरिया आपण सोडियम हायपोक्लोराईडनी धुवून येतो आहे. जे शासनाचे जे नियम आहेत त्याच्याप्रमाणे आपण धुवून घेत आहोत. अशा प्रकारे अनेक गोष्टी महापालिका ह्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी करत आहे.